डिसले गुरुजीच्या संदर्भामध्ये विविध प्रसार माध्यमातून मी सर्व बातम्या पाहिल्या, शिक्षण विभागातून त्याची मी रीतसर संपूर्ण माहिती घेतलेली आहे। कुठेतरी कम्युनिकेशन गॅप झाल्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे। डिसले गुरुजींच्या परदेश दौऱ्यासाठी, त्यांच्या शिष्यवर्तीसाठी किंवा त्यांच्या अमेरिकेतील शिक्षणासाठी जिल्हा परिषद प्रशासनाचा कुठलाही नकार नाही आहे, पण रीतसर जो अर्ज लागतो परदेशात जाण्यासाठी, परदेशातील स्कॉलरशिप प्राप्त करण्यासाठी, त्यासाठी विविध प्रपत्रामध्ये अर्ज द्यावा लागतो, अंडरटेकिंग द्यावं लागतात, काही कागदपत्राची पूर्तता करावी लागती, ती झाली नसल्यामुळं त्यांचा अर्ज प्रलंबित राहिलेला आहे। परंतु आम्ही आता शनिवार रविवार असूनसुद्धा आम्ही संबंधित विभागाला सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून सर्व कागदपत्र प्राप्त करून त्यांना त्यांच्या स्कॉलरशिपसाठी जी काही परवानगी लागणार आहे त्याचा प्रस्ताव मंजूर करून राज्य शासनाकडे पाठवण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत। आम्ही सोमवारपर्यंत त्यांची परवानगी त्यांना प्रदान करणार आहोत। त्यामुळं डिसले गुरुजींनी कुठलीही काळजी करण्याचं कारण नाही असं मी त्यांना प्रत्यक्ष बोलूनसुद्धा सांगितलेलं आहे। त्याचबरोबर इतर काही विषय शिक्षणाधिकारी यांच्या बोलण्यातून आल्याचे काही प्रसारमाध्यमांनी सांगितले, त्याच्याबद्दल कुठलाही अहवाल अद्याप माझ्यापर्यंत आलेला नाही आहे, त्यामुळं त्याबद्दल आताच भाष्य करणं उचित होणार नाही आहे। जेव्हा केव्हा अहवाल येईल त्यावर डिटेल अभ्यास करून त्याची रीतसर चौकशी करून त्या संदर्भामध्ये खातरजमा केल्यानंतरच त्याच्याबद्दल बोलणं उचित राहील, त्यामुळं सध्या त्याच्यावर कुठलंही मी भाष्य करत नाही आहे। पण जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद प्रशासन हे डिसले गुरुजीच्या चांगल्या कामाच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे। त्यांना त्यांच्या अमेरिकेतील शिक्षणासाठी, अमेरिकेतील स्कॉलरशिपसाठी आम्ही आमच्या वतीनं शुभेच्छा दिलेल्या आहेत। आम्ही त्यांना जे काही लागणारी मदत आहे ती अगदी प्राधान्यक्रमानं आम्ही त्यांना मदत देऊ, कुठलीही अडचण त्याच्यामध्ये येणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही खबरदारी घेऊ।